म्हणजे त्या गाण्याच्या स्टार्टिंगला कोरे कोरे सपन मे रे बरस तिथे, आणि तर ती बाई प्रेग्नंट होते. गाण्याच्या एंडिंगला त्या बाईला तिसरीतला बोर्ग असतं, ते बाबासमोर क्रिकेट खेळत हर्षित सर प्रेझेंटिंग सिद्धी कुलकर्णी. तर आम्हाला सरांनी ना आधी काय सांगितलेलं होतं, त्यांनी आम्हाला एसे दिलेला होता माय फ्रेंड, आणि आम्हाला प्रिपेअर करायचा होता माय फादर, आणि मी काय केला नाही. आपल्या क्लासमध्ये एक तरी भामटा मित्र असतो जो ना सरांचा इतका चेला असतो. त्या दिवशी सर आले आणि तो सरांना आला आला म्हटलं, सर तुम्ही होमवर्क चेक करणार आहे ना? तो म्हणे हो. सरांनी त्या दिवशी पहिलंच लेक्चर घेतला. सर येत होते, माझी फ्रेंड म्हटली अरे म्हणे ते लय मारणार. म्हटलं थांब मी एक काम करते, म्हटलं मी करते म्हटलं जुगाड. मग मी काय केलेलं, फ्रेंड खोडला फादर लिहिला. त्याचा बाप पण वाचता नव्हता मला माहीत होता, पण त्याच्या अंगात का आलं जसं त्याचं त्याला माहिती. तो आला पहिला डेस्कवर एक मुलगा होता बसलेला, तो का रे म्हणे होमवर्क केला आहे का? तो म्हणे नाही सर नाही केला. तर तुला चंद्रतारे बघायचे का? मागे होतंच का जरा? सरांची चुपकवले ना, म्हणजे त्याचे दोन नारायणचे गंगाखळ झाले होते. आता त्याला 5XL वरची लागते. जॉकीने वेगळं ब्रँड केलेला आहे, म्हणजे जॉकीपेक्षा सुद्धा भारी ब्रँड आहे त्याच्यासाठी. म्हटलं आता मी मार खाणार. सर येत होते, जागृती म्हणजे झालं का? म्हटलं झालं, जागृती माझी बेस्ट फ्रेंड. तर सर आले म्हणजे असं झाला का? म्हटलं हो सर कालचाच झाला. सर मी वाचायला स्टार्ट केला, आय हॅव मेनी फादर बट माय बेस्ट फादर इज किशोर, ही इज व्हेरी इंटेलिजंट अँड हार्ड वर्किंग. मान्य आहे, असा काही अर्थ घेऊ नका. आम्ही जरी चार भावंडे असलो ना तरी असा 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 घाणेड अर्थ नाही घ्यायचा. सर म्हणे मी दिलं ना होमवर्क. आता सर स्वतःला म्हणतो मी का दिलं मी होमवर्क? तू स्वतःला मर अरे अरे का केलं, तू का केलं बाळ? मग बोलायच्या पुढे करायचं नाही, बोल 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 करणार नाही ना, नाही करणार ना होमवर्क का? नाही का 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 केलं? मग त्या दिवसापासून मी कधी होमवर्कच केला नाही. त्यांनी मला सांगितलंच नव्हतं की करायचं नाही, तू का केला? अरे नको करू, तू नको करू, राहू दे राहू दे तू राहू दे. मग असं करून माझी 6th गेली, 7th गेली, 8th गेली, 9th गेली, आणि मी 10th ॲडमिशन घेतली. 10th माझ्याहून जास्त एक्साइटमेंट माझ्या ताईला होती, कारण की 10th चॅप्टर रिप्रोडक्शन सिस्टीम बाकी काय त्याच्यामध्ये ते अरे सिद्धी म्हणे फुल डायग्राम आहे म्हणे. म्हणलं काय सांगतेस एकदम भारी. म्हणलं मला आवडेल गो. आणि मला काय वाटलं होतं त्यावेळेस मिया खलिफा मावशी आणि सैली आणि काकू तिथे हाय करणार होत्या. पण म्हटलं आपण फुल प्रिपरेशनमध्ये जाऊ. मग मी काय केलं, मी मराठी मूवी बघणं स्टार्ट केलं. मग नवऱ्याची बरात, बाजूच्या घरात, बाबूरावला पकडा, असं वेगवेगळ्या मूवीज बघणं स्टार्ट करून दिलं. त्याच्यामध्ये काय असायचं, असं इथे फिमेल मेल असा कॅमेरा चालू आहे, आणि त्या फ्रेममध्ये अलगद दोन फुले यायचे गुलाबाचे, आणि ते असे गोदे गोदे गोले हालायचे, आणि लगेच एक पोरग रडायचं. पण तिथेच पोरग पैदा पण व्हायचं. म्हटलं भारी आहे मी करणार. मम्मी गार्डनला गेली, फोन घेऊन गेली. तिथे एक कपल बसलेला होता, मी असा फ्रेम असं हे केला. माझ्या फ्रेंडने दोन गुलाबाचे फुलं घेतले, आम्ही असे गोदे 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 हलवले. काहीच झालं नाही, कसं झालं? नंतर माझी बहीण म्हटली अरे म्हण तू हिंदी मूवीज बघ. म्हटलं ठीक आहे. मग मी हिंदी मूवीजमध्ये बघितला सूर्यवंशम. तो इतका भारी पिक्चर आहे ना, म्हणजे त्या गाण्याच्या स्टार्टिंगला कोरे कोरे सपन मे रे बरस तिथे, आणि तर ती बाई प्रेग्नंट होते. गाण्याच्या एंडिंगला त्या बाईला तिसरीतला पोरग असतं, ते बाबासमोर क्रिकेट खेळत हर्षित सर. म्हटलं भारी आहे. मग मला एखादी मग मी ट्रायल करायला परत गेली बाई गार्डन. हां तिथे गेली, मला तिथे डोलाराच्या डोलाच्या काकू म्हणजे जे असं असतात ना त्या अशा चालतात. मी त्यांच्याकडे बघितलं, म्हटलं काकू इकडे 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 उभी राहा, इथे उभी राहा. काय झालं? म्हटलं काकू
कोरे कोरे सपने मेरे बरसों से थे कितने अधूरे, काही झालं नाही. म्हटलं थांब बाकी आहे, वादा है वादा टाणा टाणा ना, काहीच नाही झालं. म्हटलं काकू हे डिफेक्टिव्ह आहे. म्हटलं हे डिफेक्टिव्ह आहे, हे डिफेक्टिव्ह आहे, तू खाऊन फुगवलंय, तू तू तुझं काय. अरे ते म्हणे अरे नाही ते बरंच काय काय केलेलं. म्हटलं नाही हे खाऊन फुगवलेलं आहे हे. ती काकू गेली निघून, दुसरी काकू आली. एवढं काकू इकडे, काकू इथं बरं. काकू कोरे कोरे सपने मेरे बरसों से थे कितने, काहीच नाही झालं. म्हटलं थांब, म्हटलं थांब बाकी आहे, वादा है वादा टाणा नाही ना, काहीच नाही झालं. म्हटलं हे बघ काकू, तू डिफेक्टिव्ह आहे, तुझं हे डिफेक्टिव्ह आहे, कारण माझी फिल्म बरोबर आहे. बरोबर. मग मी माझ्या पण असेल तर अरे आपण वेगळं काही ट्राय करू. म्हणजे ठीक आहे म्हणे. मग तिने मला सांगितलं तू नगीना बघ. नगीना पिक्चर का बघितला आहे कोणी? तो नागांचा आहे, नाग नागोबा. तर मग त्याच्यामध्ये काय असतं, मेल फिमेल असे पटकन येतात आणि असं वेळा घेतात असा. म्हटलं भारी आहे. म्हटलं आपण ट्रायल करायला जायचो. मी गेली गार्डन. तिथे गेली, तिथे एक मुलगा पळत पळत येत होता, एक मुलगी पळत पळत येत होती, आणि ते एकमेकांना शिव्या देऊन गेले. म्हटलं यार काहीच नाही झालं. आणि शेवटी तो फायनली दिवस आला, सर आले. सरांनी स्टार्टिंग केलं ऑल अबाउट रिप्रोडक्शन सिस्टीम आणि शिकवायला स्टार्ट केला. पण सर आता ABCD शिकवत होते, ती पण उलटी XYZ. म्हटलं सर थांबा, मी सांगते ते बरोबर आहे. सर म्हणे नाही मी बरोबर सांगतोय. म्हटलं सर मी पिक्चर बघितले. सर म्हणे बेटा माझं थेरीसोबत प्रॅक्टिकल पण झालेलं आहे. मला 13 मुलं आहे आणि 4 मुली आहे. म्हटलं ठीक आहे. म्हटलं सर आता मी तुमचं ऐकून घेते. म्हटलं आणि मी सरांचं ऐकलं. मग सर मला म्हणे ठीक आहे, म्हणे ऐकलं, म्हणे आता मला तू सांग म्हणे काय डेफिनेशन रिप्रोडक्शन सिस्टीमची. म्हटलं मी सांगते ना सर, मला माहीत आहे. मी सांगितलं सर रिप्रोडक्शन सिस्टीम इज द प्रोसेस ऑफ इन मराठी मूवी 2 डान्सिंग फ्लावर्स, इन हिंदी मूवीज 2 ह्युमन बीइंग्स, अँड इन नगीना मूवीज 2 नाग नागिन. ठीक आहे. ते सर माझ्याकडे बघत होते. ते म्हणे मी सांगितलं होतं ना तुला करायला. मी का सांगितलं तुला? का सांगितलं मी तुला?